नमस्कार मित्रो यापूर्वी आपण बालसंगोपन योजनेमध्ये झालेले वेगवेगळे बदल जे आहेत हे समजून घेण्याचा पहिल्या भागामध्ये प्रयत्न केलेला आहे हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय तीस मे दोन हजार तेवीस रोजी लागू झालेला आहे आणि त्यामुळे या शासन निर्णयात ज्या पद्धतीची तरतूद आहे त्यानुसार यापूर्वी झालेले सगळे शासन निर्णय परिपत्रक ही सगळी या शासन निर्णयानुसार रद्द होऊन केवळ हा एकमेव शासन निर्णय आता सध्या अस्तित्वात आहे त्यामुळे आपण अधिक सविस्तरपणानं या शासन निर्णयाची ओळख करून घेत आहोत आणि याच्याच पहिल्या भागामध्ये या आपण लाभार्थ्यांची निवड कशी असेल लाभार्थ्यांसाठी कोणती कोणती कागदपत्रं असतील लाभार्थ्यांनी अर्ज कुठं सादर करावा या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा तिथं वेगवेगळ्या यंत्रणांच्याकडं लागणारा जो वेळेचा अपव्यय वे आहे तो टाळण्यासाठी काय प्रोव्हिजन केलं आहे या सगळ्याची माहिती आपण या पहिल्या अंकामध्ये बघितलेला आहे हा दुसरा भाग जो आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वयंसेवी संस्थांची निवड कशी होणार आहे त्यासाठी जी कागदपत्रं काय लागणार आहेत त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी डिटेलमध्ये बघणार आहोत कोणकोणते कागदपत्र सोबत जोडायचे आहेत त्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे देखील आपण या भागामध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त लोकांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत तरच हा विषय लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सुरुवातीला आपण बघूयात की बालसंगोपन योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या निवडीचे निकष नेमके काय आहेत आपल्या समोर दिसतोय हा पहिला निकष आहे ज्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलेला आहे की स्वयंसेवी संस्थांचे अर्ज हे जाहिरात प्रसिद्ध करून मागवले जाणार आहेत आणि ही जाहिरात ही आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जाहिरात प्रसिद्ध होणार नाही आहे त्यामुळे ज्यावेळेला जाहिरात येईल त्यावेळेला आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत पहिला मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर आता दुसरा मुद्दा जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ज्यावेळेला आयुक्तांकडून जाहिरातीस जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यावेळी स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातला अर्ज चार मध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी सादर करायचं आहे आता ज्यावेळेला ही जाहिरात येईल त्यावेळेला जे परिशिष्ट बमध्ये सांगितलेली जी कागदपत्रं आहेत ही कागदपत्रे नेमकी काय आहेत ती आपण बघूया स्वयंसेवी संस्थांनी अर्ज कसा करायचा आहे त्या अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे तो देखील आपण पुढं बघणार आहोत पण ही सोबत जोडायची जी कागदपत्रं आहेत ती नेमकी काय आहे ती बघूया आता याच्यामध्ये सांगितलेला आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा प्रस्तावाधीन संस्था भेट निरीक्षण तपासणी अहवाल जो असेल तो सोबत असेल संस्थेचा विहित नमुन्यातील अर्ज आहे का नाही हे बघायचं आहे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ अन्वये संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र जोडलेलं आहे का मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास अन्वये नोंदणी प्रमाणपत्र संस्थेच्या नीती पोर्टलवरील नोंदणी क्रमांक आणि घटना व नियमावली आता या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की नीती पोर्टल जे आहे त्याच्यावरती संस्थेची नोंदणी करणं हे बंधनकारक आहे बऱ्याच संस्थांनी ते केलेलं नसेल तर ते करून घेणं आवश्यक आहे संस्थेच्या घटनेमधील ध्येय उद्देशात महिला व बालविकासाच्या क्षेत्रात कार्य करण्याचा उल्लेख आहे किंवा कसे कार्यकारी मंडळात एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्ती नसल्याबाबतचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हमीपत्र हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच संस्थांच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये एकाच एक कुटुंबातले सगळे लोकं भरलेले असतात तर असं कार्यकारी मंडळात एकाच एक कुटुंबातल्या दोनपेक्षा अधिक व्यक्ती चालणार नाहीत त्यामुळे जर कार्यकारी मंडळात अशा व्यक्ती असतील तर त्या कमी कराव्या लागतील संस्थेच्या कार्यकारी मंडळाची प्रत्येकाच्या स्वाक्षरीची यादी आणि प्रत्येक सद कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक सदस्याचं चारित्र प्र पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे हे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून दिलं जातं हे प्रत्येक कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचं असणं आवश्यक आहे योजना सुरू करणेबाबत संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा ठराव देखील सोबत जोडणं आवश्यक आहे योजनेस मान्यतेनंतर अनुदान स्वीकारून खर्च करू शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचा संस्थेचा ठराव त्यांचे नाव पदनाम आणि हुद्दा हे देखील सोबत जोडणं आवश्यक आहे याचा अर्थ ज्यावेळेला संस्थे संस्थेला योजनेसाठीचं अनुदान येईल त्यावेळेला ते अनुदान बँकेत जमा केल्यानंतर त्याचं जे वितरण करायचं आहे त्यावेळेला कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या सैन्य ते होणार आहे त्यांच्या नावाचा ठराव जो आहे तो या ठिकाणी सोबत जोडणं आवश्यक आहे यासोबतच संस्थेच्या सद्यस्थितीतील बँक बॅलन्स प्रमाणपत्र जे आहे तसेच पासबुकाची छायांकित प्रत देखील सोबत जोडणं आवश्यक आहे आता यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात ह्याच्यामध्ये संस्था कोणतंही व्यावसायिक कार्य करत नसल्याबाबतचा हमीपत्र कार्यकारी मंडळानं स्वाक्षरी करून द्यायचं आहे त्यानंतर कर्मचारी यादीत किमान दोन कर्मचारी हे एम एस डब्ल्यू शैक्षणिक पात्रता धारण केलेले असले पाहिजेत कर्मचाऱ्यांची माहिती नाव वय शिक्षण अनुभव याबाबतच्या पुराव्यासह याची यादी देखील या प्रस्तावासोबत जोडणं आवश्यक आहे बालसंगोपन योजनेकडे येणारं अनुदान हे संस्थेकडे येणार आहे आणि संस्थेकडून लाभार्थ्यांकडे जाणार आहे त्यामुळे संस्था ही अधिक विश्वासार्ह असण्याची आवश्यकता आहे तेवढीच ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे आणि म्हणून काही कागदपत्रं अतिरिक्त मागवली जात आहेत ज्याच्यामध्ये आपण पंधरा नंबरला बघतो आहोत सनदी लेखापालाने प्रमाणित केलेला मागील तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल म्हणजे सी एनं प्रमाणित केलेलं आहे अशा गेल्या तीन वर्षाच्या संस्थेचा लेखापरीक्षण ऑडिट रिपोर्ट जो आहे तो देखील सोबत जोडणं आवश्यक करण्यात आलेला आहे संस्था गेल्या तीन वर्षात काय काय काम करते आहे विशेष करून कुटुंब आणि बालकांच्या क्षेत्रामध्ये अशा गेल्या तीन वर्षाचा अनुभव असल्याचा पुरावा म्हणून गेल्या तीन वर्षाचा वार्षिक अहवाल जो आहे तो जोडणं देखील आवश्यक करण्यात आलेला आहे आता बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची एक लिस्ट तयार करावी आणि ती लिस्ट देखील सोबत जोडणं आवश्यक आहे आणि हे लाभार्थी जे आहेत ह्या लाभार्थ्यांना इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाही आहेत असे लाभार्थी या तुमच्या यादीमध्ये असणं आवश्यक आहे अशी यादी तयार करून ती देखील सोबत जोडणं आवश्यक आहे आता संस्था म्हटलं की त्याचं कार्यालय आलं आणि साहजिकच आहे बालसंगोपन योजनेसाठी जे दोन सोशल वर्कर असतील एक डेटा एंट्री ऑपरेटर असेल त्यासाठी स्वतंत्र कार्यालय असणं आवश्यक आहे आणि म्हणून ही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र जागा असावी संस्थेच्या जागेबाबतचा तपशील करारनामा जोडणं देखील आवश्यक करण्यात आलेलं आहे एकंदरीत ही सगळी यादी जी आहे ही यादी असणारे जे काही कागदपत्र आहेत याचे चार प्रती करायचे आहेत आणि त्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत पण हे केव्हा ज्यावेळेला आयुक्त कार्यालयाकडून या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर या सगळ्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागणार आहेत आता जेव्हा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये हे प्रस्ताव दिले जातील त्यावेळेला जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन तपासणी करावी आणि संस्थेच्या मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बालकांच्या आणि कुटुंबाच्या संदर्भात सक्षमीकरणासाठी काय केलेले आहेत काम त्याचा प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा अहवाल एक तयार करावा असं अपेक्षित आहे या अहवालामध्ये या संस्थेला बालसंगोपन योजनेसाठी मान्यता द्यावी किंवा न द्यावी ती शिफारस देखील असणं आवश्यक आहे आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होईल तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी संस्थेला भेट दिल्यानंतरचा अहवाल आणि संस्थेने दिलेल्या चारपैकी तीन प्रती या विभागीय उपायुक्त यांचे मार्फत आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडं ते तीन प्रस्ताव सादर करणं अपेक्षित आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांची शिफारस आणि ते तीन प्रती ह्या विभागीय उपायुक्तांच्याकडे गेलेल्या आहेत विभागीय उपायुक्त यांनी आयुक्तांकडे पाठवलेल्या आहेत आता आयुक्तांच्या कार्यालयाकडून याची पुन्हा एकदा छाननी केली जाईल आणि त्यांची स्वतःची शिफारस जोडून ते शासनाकडं मंजुरीसाठी पाठवलं जाईल म्हणजे याचा सगळ्यात अन्वयार्थ असा आहे की जिल्ह्यातून चालू झालेली प्रक्रिया शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर मग अधिकृतपणानं त्याला मान्यता मिळालेली असेल संस्थेला एकदा मान्यता मिळाली की ही मान्यता पाच वर्षासाठी असेल पाच वर्षानंतर त्या मान्यतेचं पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी सगळ्यावरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पुन्हा नव्यानं करायला लागतील कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला दोनशेपेक्षा पेक्षा जास्त मुलांची मान्यता देता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलेलं आहे म्हणजे यापूर्वी ज्यांना दोनशेपेक्षा पेक्षा जास्तची मान्यता ती देखील आता यावेळेला कमी होऊन जाईल आता यानंतर आपण बघूयात की बालसंगोपन योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांच्या कार्य आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय असणार आहेत आणि कोणती कामं करणं अपेक्षित आहेत हे आपण सविस्तरपणानं बघूयात बघा याच्यामध्ये पात्र बालकांचे प्रस्ताव मान्यतेकरता जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालकल्याण समितीकडे सादर करणं हे पहिलं महत्त्वाचं काम आहे म्हणजे मान्यता या बालकल्याण समितीकडून दिल्या जाणार आहेत पालक कुटुंबाचा शोध घेणे संगोपनकर्त्या कुटुंबाला मार्गदर्शन करणे ही महत्त्वाची जबाबदारी देखील स्वयंसेवी संस्थेवरती निश्चित करण्यात आलेली आहे आता केवळ बालकांना आणणं कुटुंबांना आणणं प्रस्ताव सादर करणं वर्षातनं एकदा एवढंच काम नाही आहे तर वर्षभर त्या कुटुंबासोबत काम करावं लागणार आहे म्हणून लाभार्थी बालकांच्या प्रगतीबाबत लाभार्थी संगोपनकर्त्या कुटुंबाची नियमितपणे देखरेख ठेवणं आणि त्याचा अहवाल हे वेळोवेळी बालकल्याण समिती आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना सादर करणं हे स्वयंसेवी संस्थेचं काम राहणार आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्रत्येक बालकाचा वैयक्तिक काळजी आराखडा यानंतर आपल्याला सुरुवात करावा लागणार आहे त्यामुळे या गोष्टीची देखील स्वयंसेवी संस्थेनं तयारी ठेवली पाहिजे स्वयंसेवी संस्थेनं त्यांच्याकडं जी बालकांना मान्यता मिळालेली आहे अशा बालकांच्या घरी ग्रहभेट देऊन लाभार्थी बालकाचा सामाजिक तपासणी अहवाल जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत बालकल्याण समितीकडे सादर करणं अपेक्षित करण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रत्येक बालकाचा प्रस्तावासोबतचे सर्व अभिलेख संगणकीकृत करून जतन करून ठेवणं आवश्यक आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी किंवा शासनाने मागणी केल्यानंतर सदर अभिलेख हे उपलब्ध करून देणे हे स्वयंसेवी संस्थेचं काम आणि जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे आपण सुरुवातीला बघितलं की या स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान दोन सामाजिक कार्यकर्ते जे एम एस डब्ल्यू असतील आणि एक डेटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करणं अपेक्षित आहे त्यांना दरमहा किमान वेतन कायद्याप्रमाणे मानधन नियमितपणे अदा करणं ही जबाबदारी आणि बंधन देखील स स्वयंसेवी संस्थेवरती निश्चित करण्यात आलेलं आहे बालसंगोपन योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत देणारी अनुदान देणारी योजना नाही हे आपण वारंवार सांगत आलेलो आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ह्या सात नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिसून येतं आहे या सातव्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा मिशन वात्सल्य योजनेतील तालुकास्तरीय कृ समितीतील कृती दलातील विविध विभागांच्या सहकार्यातून विविध योजनांचा लाभ संगोपनकर्त्या कुटुंबाने बालकाला मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणं अपेक्षित आहे म्हणजे जे कुटुंब संकटात आहे त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना आहे आणि या कुटुंबाला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे आणि ते कुटुंब ज्यावेळेला सक्षम होईल त्यावेळेला बालसंगोपन योजनेचा लाभ बंद करणं ही तर या योजनेची यशस्वीता आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ह्याचा उल्लेख या शासन निर्णयामध्ये अगदी ठामपणानं करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक मुद्दा ठळकपणानं नमूद करण्यासारखं आहे की ही योजना कुटुंबाधारित सेवा देणारी आहे त्यामुळं ज्या बालकांना संस्थेत ठेवण्यात आलेलं आहे वसतीग्रहात असेल किंवा कुठल्याही संस्थेमध्ये जी मुलं कुटुंबात नाही त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही आता आपण बघूया की या योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्जाचा नमुना काय आहे हा अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे की त्याच्यामध्ये काय सोबत जोडायचं आहे हे सगळं स्पष्टीकरण या अर्जाच्या नमुन्यामध्ये दिलेलं आहे हा जो विहित नमुना आहे या विहित नमुन्यातच अर्ज करणं अपेक्षित आहे अर्ज हा आयुक्त महिला व बालविकास पुणे या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणजे जिल्हा महिला बालविकास अधिकारी मार्फत आयुक्त यांना हा सादर करायचा आहे आणि यासाठीचं जे प्र नमुना दिलेला आहे हा नमुना आपल्याला शासन निर्णयासोबत जोडलेला आहे अर्ज करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना एकतर जो विहित नमुन्यातला अर्ज आहे तो अर्ज आणि सोबत कोणकोणते -कुं कागदपत्र जोडायचे त्याची एक चेकलिस्ट दिलेली आहे ही चेकलिस्ट परिशिष्ट डमध्ये आहे ती देखील उपयुक्त ठरणारी आहे यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास एकूण एकोणीस प्रकारचे वेगवेगळे कागदपत्र सोबत जोडायचे आहेत त्याची ही सगळी यादी आणि त्याच्या खाल ती शिक्का आणि स्वाक्षरी असणार आहे तर या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेलं परिशिष्ट जे फ आहे त्याच्यामध्ये हमीपत्र एक आणि दोन दिलेली आहेत हे दोन्ही हमीपत्र जे आहेत ही अध्यक्ष किंवा सचिव यांच्या सही आणि पदनाम लिहून ते हमीपत्र देणं अपेक्षित आहे या हमीपत्र पहिल्या हमीपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे या संस्थेमधील कार्यकारी मंडळातील पदाधिकारी किंवा सदस्य शासकीय सेवेत नाहीत एकमेकांचे नातेवाईक एक नसल्याबाबतचं हमीपत्र देखील या पहिल्या हमीपत्राच्या अनुषंगानं देण्यात येणं अपेक्षित आहे आणि दुसरं हमीपत्र जे आहे त्याचा विषय असा आहे की जो आपण यापूर्वी बघितलेला आहे की ही संस्था जी आहे आपली संस्था व्यावसायिक कार्य करत नाही हे सांगणारं हमीपत्र ही दुसरं हमीपत्र आहे अशी ही दोन हमीपत्र सोबत जोडून हा परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतिमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात देणं अपेक्षित आहे एकंदरीत हा नवीन शासन निर्णय आहे त्याचे दुसरा भाग हा आपण आता आपल्यासमोरच ठेवलेला आहे आपल्याला विनंती आहे की यापूर्वीचा भाग देखील आपण बघावा आणि एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद